subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागताच्या अनुषंगाने नवी मुंबई शहरात परवानाधारक हॉटेल बार पब फार्म हाऊसेस चालक व्यावसायिकांनी तयारी सुरू केली आहे. नवी मुंबई शहर हे हॉटस्पॉट आहे. कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालावधीत कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वच उत्सवावर पडदे पडले होते. मात्र या वर्षी कोरोनामुक्त महाराष्ट्र असल्यामुळे 31 डिसेंबर हा दणक्यात साजरा केला जाणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पार्ट्या आणि कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील पोलिसांसमोर हे मोठे आव्हान बनले आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत निर्बंधविना असल्यामुळे यंदाचा 31 जोशात व उत्साहाने साजरा केला जाणार असल्याचे चित्र नवी मुंबई शहरामध्ये पाहायला मिळत आहे. नवी मुंबईमधील पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होईल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले असून नवी मुंबईमध्ये 3 ते 3,500 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार असल्याचे नवी मुंबईमधील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होईल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले असून नवी मुंबईमध्ये 3 ते 3,500 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. 2 वर्षाच्या कोविड नंतर या वर्षीचा जे नववर्ष आहे 31 डिसेंबरला ते मोठ्या प्रमाणात साजरं होणं अपेक्षित आहे. खूप मोठ्या प्रमाणात लोकांचे अर्ज पण येत आहेत आणि त्यांचं कॉन्ग्रिगेशन पण नवी मुंबई शहरामध्ये अपेक्षित आहे. तर नवी मुंबई पोलिसांकडून सुरक्षेच्या सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि बाकीचा पण अतिरिक्त स्टाफ काही रिझर्व्ह फोर्सेस सुद्धा सर्व रस्त्यावर गस्त घालत असतील आहेत. महत्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट सुद्धा लावण्यात आलेले असतील आहेत आणि सर्वांना अपील राहील आहे की आपण 31 किंवा नववर्षाचं स्वागत जोमाने करावं परंतु सुरक्षित वातावरणामध्ये निश्चित करावं. पार्टीज लेट पार्टीज आणि ह्या सर्व म्हटलं की बऱ्याच अंशी ड्रिंक्स घेतल्या जातात तर निश्चितच मर्यादेमध्ये त्याचं सेवन करावं. परंतु जर ड्रिंक्स घेतलेले असतील तर निश्चितच आपण गाडी चालवू नये. याने आपलं कुटुंबीय आपले कुटुंब आणि इतर रस्त्यावरचे पादचारी आणि इतर व्हेकल सुद्धा हे सुरक्षित राहू शकतील आहेत. नार्कोटिक्स किंवा अशा प्रकारचे जे वर्जित पदार्थ आहे त्याचं सेवन सुद्धा कुठे होता कामा नये. बेसिकली लीगल टायमिंग्स मध्ये आणि योग्य पद्धतीने आपण व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित रेणुसे सह शिल्पा नरवड्यांचा रिपोर्ट आवाज पुढे नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.